वंचित बहुजन आघाड़ी पार्टी के अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर इन्होंने आज आयोजित पत्र परिषद में विभिन्न मुद्दों पर संवाद साधा, जिसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अमेरिका दौरे पर उन्होंने कुछ सवाल खड़े किए हैं। राज्याच्या निकालानंतर देशामध्ये असणारी एक वेगळी हवा सुरुवात होते अशी असणारी परिस्थिती आहे। कर्नाटकाच्या निकालामुळे असणारा अनेक प्रश्न आता खुलून लोक बोलायला लागलीत, हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला असताना दिसतोय। मध्यंतरी एक बातमी आली होती की नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। युनायटेड नेशनच्या ऑफिसला जायचं असेल न्यूयॉर्कच्या, तर कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेच्या सरकारची परमिशनची गरज नाही, तो प्रत्येक राष्ट्राचा अधिकार आहे की ते युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतात। पण जुलै महिन्यामध्ये युनायटेड नेशनचं न्यूयॉर्कच्या ऑफिसमध्ये कुठलंही इंटरनॅशनल कॉन्फरन्स नाही, प्रोग्रॅम नाही आणि नियोजित नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आम्ही भारत सरकारला असणारं विचारतोय की अमेरिकेच्या गव्हर्नमेंटकडून असणारं पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा BJP सरकार जे आहे त्यांना अमेरिकेला व्हिजिट करावं असं निमंत्रण आलेलं आहे का? आणि ही अमेरिकेची व्हिजिट कशासाठी आहे याचा त्यांनी असणारा खुलासा केला तर अधिक चांगला आहे। याचं कारण की स्वतः पंतप्रधान भारताला आम्ही असणारं जगभराचं नेते म्हणून उभं केलेलं आहे असा दावा करतात आहेत। आणि आमच्या माहितीप्रमाणे किंवा जे काही अनसेड आणि अनरिटन याच्यामधनं जे काही वक्तव्य येत आहे ते म्हणजे भारताला त्याची जागा आता दाखवली पाहिजे अशी भाषा बोलल्या जाते।